काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे मुंबई पुणे सातारा कोल्हापूर पुढे देवगाव असा हा प्रवास यामध्ये आपण कोल्हापूरमधील प्रसिद्ध असे महालक्ष्मी माता मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेऊन पुढे रंकाळा तलाव पाहून आप गगनबावडा घाट मार्गे देवबागला प्रवास करणार आहोत. या प्रवासाचे वर्णन आपण संपूर्ण पाहूया. कोल्हापूर सोडल्यानंतर रस्त्यात दिसतो तो भव्य असा गगनबावडा घाट आणि या घाटात पाहिल्यावर एकच वाक्य दिसते, काय तो डोंगर काय ती झाडं आणि घाट उतरल्यानंतर काय ती हॉटेल समद ओके मध्ये आहे. गगनबावडा घाट उतरल्यानंतर तरळे नाका म्हणजे जिथे मुंबई गोवा हायवे सुरू होतो येथील पाल्म ब्रिज रिसॉर्ट येथे आम्ही मुक्कामची व्यवस्था केली. साधारण मुंबई ते देवबाग 550 किलोमीटर अंतर एका वेळेस पार करण्यापेक्षा या हॉटेलमध्ये आम्ही रेस्ट घेतला आणि नेक्स्ट डे पुन्हा प्रवासाला सुरुवात. कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आसाममध्ये मुक्काम करणं ही गरजेचं आहे. या सुंदरशा हॉटेलमध्ये आपण कधी पोचलात तर नक्की रेस्ट घ्या आणि मगच पुढचा पल्ला घ्या. हा दूरचा प्रवास करत अखेर आम्ही देवबाग बीच तारकर्ली येथे पोहोचलो. अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्र किनारा आणि खाडी त्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य तारकर्ली या ठिकाणी पाहता येते. यासाठी जगातील सर्वात स्वच्छ सुंदर बीच म्हणून या बीचला मान्यताही मिळालेली आहे. तारकर्ली किनाऱ्यावर गेल्यानंतर स्वर्गाचा अनुभव येतो. येथे अतिशय सुंदर असणारा अरबी समुद्र किनारा बांबूंची आणि सुपारीची झाडे मन प्रसन्न करणारी आहे. तारकर्ली या ठिकाणी समुद्र किनारे एवढे नितळ स्वच्छ आहेत की पाण्यातील सौंदर्य अगदी सहज पाहता येते. हे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होऊन जाते. रोजच्या जीवनातील गर्दीपासून दूर आणि निवांतक्षण घालवण्यासाठी तारकर्ली याला नक्की भेट द्यायला. तारकर्ली किनारा स्वर्गच आहे कारण समुद्र किनारा आणि अलगत पायांना कोमल स्पर्श करणारी यामुळे जणू आपण नवीन जगात असल्यासारखं वाटतं. We'll be right back.
देवबाग आणि तारकर्ली येथे आपल्याला पाहण्यासारखे खूप ठिकाणं आहे. येथे सुनामी आयलँड आहे, देवबागचा भव्य बीच आहे, बोटिंग करून आपण सिंधुदुर्ग किल्लाही पाहू शकता आणि येथे प्रसिद्ध आहे असे स्कुबा डायव्हिंग. सिंधुदुर्ग किल्ल्यापासून पाणी खोल असल्यामुळे आपल्याला येथे स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेऊन येथील पाण्यातील मासे खूप चांगल्या पद्धतीने खातो. हा सिंधुदुर्गचा अभेद्य किल्ला आपण सहज पाहू शकता. यानंतर आपणास इथे स्पोर्ट गेमचा आनंद येईल, मनसोक्त घेता येईल. त्यानंतर आपण कुणकेश्वर येथील प्रसिद्ध मंदिरही पाहू शकता आणि येथील समुद्रकिनारे. म्हणजे एकंदरीत तारकर्ली देवबाग फिरायचे असेल तर किमान 2 दिवस तरी. तर अशा ठिकाणी एकदा तरी आपण अवश्य भेट द्या